महाराष्ट्रातल्या संपूर्ण लोकपरंपरेचा विचार करताना आपण एका पाचेगाव नावाच्या खेड्याचं, डोंगरातल्या गावाचं वर्णन आपण साधारणपणे गुरुजींच्याकडून ऐकलेलं आहे आणि विशेषतः साबळे गुरुजी या सगळ्या आठवणी सांगतायत. सोलापूर जिल्ह्यातलं अगदी शेवटचं आणि सांगोला जिल्ह्यातलं अगदी दक्षिणेच्या टोकाचं हे गाव पाचेगाव आणि त्याचं सौंदर्य. गुरुजी, तुम्ही म्हणे की हे गाव सांगताना विद्वानांचं गाव, त्यांना सैनिकांचं गाव जास्तीत जास्त असल्यामुळं, तुम्ही कलावंतांचं गाव म्हणून त्याचं मोठे पण तुम्ही सांगितलं, पण तुम्ही जे काही पाचेगावचं पाणी पुस्तक लिहिलेलं आहे, हे पुस्तक लिहिण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि काय अलीकडे एखादा प्रसंग कोणता घडलेला होता की कलेक्टर त्या गावाला पाहायला धावत आले, याविषयी जरा सांगा. कलेक्टर पाचेगावला येणार ही तारीख अगोदर मिळवली. कधी? त्या गावचे शेखू निवृत्ती कांबळे म्हणून शिक्षक की ज्यांनी समाजाला मार्गदर्शन केलं शैक्षणिकदृष्ट्या, त्या माणसाच्या स्मृती प्रित्यर्थ वेस तयार केलेलं आहे आणि तिचं उद्घाटन कलेक्टरच्या हस्ते ठेवलं. पाचेगावचं पाणी हे पुस्तक कलेक्टरला अगोदरच एक महिनाभर दिलेलं होतं, त्याने ते वाचलं होतं आणि त्यांना त्या गावाबद्दलचं आकर्षण वाटत होतं. कलेक्टर न चुकता त्या कार्यक्रमाला पाचेगावला हजर राहिले. पण पुढे गंमत अशी की कलेक्टरनं गाडी वेशीतच थांबवली, खाली उतरले आणि गावातून चालत फेरपाटका केला. बरोबर लोक होतेच आणि स्टेजवर त्याने कबूल केलं की जसं पुस्तकात गाव लिहिलंय पाचेगावचं पाणी या पुस्तकामध्ये, अगदी तसं गाव वाटला, गावाबद्दल मला आकर्षण वाटलं. आणि लेखकानेही त्या स्टेजवर अशा तऱ्हेचा उलगडा केला की आम्ही धन्य झालो, या गावातल्या 99% लोकांनी जिल्हा पाहिला नाही, जिल्ह्याचं ठिकाण पाहिलं नाही, कारण पाचेगाव आणि सोलापूर हे 150 किलोमीटरचं अंतर आहे. आणि अशा आडवळणी आणि लांबच्या गावामध्ये कलेक्टर या नावाचा अधिकारी या गावच्या लोकांनी पाहिलाच नाही. तुमच्या दर्शनानं आम्ही धन्य झालो, कलेक्टरलाच आम्ही गोड चढवलं. असं हे डोंगर कुशीत असणारं डोंगर पाचेगाव आणि दूर कुठंतरी जिल्ह्यापासून दूर असणारं, एवढं कसं काय ते दूर राहिलं? एवढं दूर कसं काय राहिलं ते दूर? पूर्वी हे गाव सातारा जिल्ह्यात होते, त्यावेळेला सातारा जिल्ह्यात आमचं पाचेगाव मोडत होत. 1903 साली हा गाव सोलापूर जिल्ह्यात वर्ग झाला, सांगोला तालुका. सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्हाही वेगळा निघाला, त्याला दक्षिण सातारा पूर्वी म्हणत होते. खरंय. तर अशा तऱ्हेनं हा वर्गांत त्याला काय शब्द वापरता येईल अशा तऱ्हेचा हा गाव सोलापूरला लांबच आहे, अंतर खूपच लांब आहे आणि सगळ्या दृष्टीनं सोलापूर गैरसोयीचं आहे. सांगली जिल्ह्याचं ठिकाण पाचेगावला फक्त 70 किलोमीटरवर आहे आणि सोलापूर 150 किलोमीटरवर आहे. सगळा व्यवहार सांगली जिल्ह्याशी चालतो पाचेगावचा, बेटी व्यवहार सुद्धा सांगली जिल्ह्याशीच पाचेगावचा चालतो. खरंय. मी त्या गाव पाचेगावच्या पाणी पुस्तकामध्ये ही सगळी नोंद घेतलेली आहे. तर अशा तऱ्हेनं ते गाव दुर्मिळ गाव आहे आणि आकर्षित गाव आहे, आदर्श गाव आहे आणि हा गाव सांगली जिल्ह्यामध्ये वर्ग करण्यासाठी सांगली जिल्ह्याकडून प्रयत्न झालेला आहे सांगायचा येतो. बरोबर. की ज्या वेळेला नागज हा गाव कवठे मांकाळला जोडला त्यावेळेला किडी विसरी आणि पाचेगाव ही दोन्ही गावं इकडं वर्ग करायची, पण तत्कालीन आमदार आणि महाराष्ट्रातला ख्यातनाम व्यक्ती पुढारी गणपतराव देशमुख त्यांनी हा गाव हलू दिला नाही. या गावाबद्दलचं आकर्षण असं अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि एकूणच आम जनतेला होतं. हां बरं, या गावानं आता एवढं तुम्ही गावाचं मोठेपण सांगितलं, गाव घडला कसा सांगितलं, गावातली कलावंत परंपरा सांगितली,
काय तुम्हाला आता पुढे भविष्यात या गावाकडून काय अपेक्षा आहेत? एक ज्येष्ठ शिक्षक वयोवृद्ध व्यक्ती म्हणून तुम्हाला काय अपेक्षा, गावानं काय केलं पाहिजे? नाही म्हणजे या गावाबद्दल आकर्षण तर आहेच, तो भाग नाही, पण आता त्यातला शासनाचा नेमकेपणा काय सांगावं, म्हणजे काय काय व्हावं असं, गावानं काय पुढार, गावानं काय केलं पाहिजे पुढं, शिक्षण कसं किंवा गावानं काय सुधारणा केली पाहिजे? बरं ठीक आहे, आता हा तसा प्रसिद्धीच्या झोतातला गाव असला तरी शासकीय सुविधापासून दूरच आहे अजूनही, बरोबर, तर त्या दृष्टीनं शासनानं माणदेश हा नवीन जिल्हा तयार करावा, बरोबर, आणि माणदेशाच्या परिसरात जी गावं येतात, जे तालुके येतात, त्यांचा तालुका आणि माण जिल्हा, माणगंगा माणदेश काय काय असणार, आणि त्याच्यामध्ये हा गाव जर आला तर या गावाचा सर्वांगीण उत्कर्ष होईल अशी माझी धारणा आहे, बरोबर। फार सुंदर गुरुंजी, मला अपेक्षित होतं ते आपण सांगितलं, सांगोला आटपाडी मान जत या हा जो मधला पट्टा आहे तो सगळा मान नदीचा पट्टा आहे, आणि या पट्ट्याचा स्वतंत्र मानदेश जर जिल्हा झाला तर या पट्ट्यातली सगळी दुष्काळी गावं संपूर्ण विकासात्मक वाटचाल त्यांची होईल। सोलापूर आणि सांगलीच्या मध्यंतरी असा दक्षिण उत्तर असा जो पट्टा आहे हा मान नदीचा, त्या पट्ट्यातली सगळी गावं पुन्हा मान जिल्ह्या किंवा माणदेश जिल्ह्यात जर आली तर निश्चितपणे मान संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा, आटपाडी तालुक्याचा, सोलापूरतल्या सांगोला तालुक्याचा, येव्हाना पंढरपूरचा सुद्धा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यात तुमचा जो पाचेगाव जे गाव सांगितलं की डोंगराच्या कुशीत आहे याचा तर विकास निश्चित होईल असं मला वाटतंय। फार सुंदर तुम्ही मांडणी या पद्धतीने केलेली आहे।